भाजपनी मुद्दामून या पद्धतीचा बाऊ करण्याचा आणि त्यांनी जे गेल्या 7 वर्षात मोदी सरकारनं भाजप सरकारनं केंद्रामध्ये बसून देश विकला, शेतकऱ्याला आतंकवादी नक्षलवादी आणि आंदोलनजीवी म्हणाले, हे सगळे मुद्दे या निवडणुकीत येतील आणि म्हणून ओबीसीचा मुद्दा पुढं आणून हे सगळं पाप लपवण्यासाठी हा प्रकार त्यांनी केलेला होता। आम्ही भंडारा जिल्ह्याचा विकासाचं स्वप्न सगळ्यांनी पाहिलं, त्याला पूर्ण करण्याचा आता मुद्दा राहणारच आहे, पण जी काही आज परिस्थिती देशातली आहे ती लोकांच्या समोर वस्तुस्थिती मांडणं, कारण की गोदी मीडियाच्या माध्यमातून जनतेला वस्तुस्थिती कळत नाही, सांगली जात नाही, आणि म्हणून या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही गोदी मीडियाचा पर्दाफाश आणि मोदी सरकारचा पर्दाफाश करण्याचं काम करतो आहे।